नमस्कार, मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करते. प्रेक्षक हो, बातमी पाहूया महाड तालुक्यातून. गेल्या 15 दिवसात चौथ्या वेळा महाड शहर व परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून महाड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर येथे 104, कोल्हापूर येथे 120 तर महाड येथे 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर रायगड, वाळण, वरण या शेजारील भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाड शहराच्या सखल भागात दस्तुरी नाका येथे पुराचे पाणी रस्त्यावर येऊ लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. याच संदर्भात महाड नगरपालिका प्रशासन येणाऱ्या सर्व आव्हानांना मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व अग्निशामक दल प्रमुख गणेश पाटील यांनी दिली आहे. NDRF चे पथकही सज्ज असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.